नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या आपले स्वागत आहे आज आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकवीस आणि या व्हिडिओमध्ये आपण तेरा आणि चौदा फेब्रुवारी संबंधित महत्वाचे अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत सोबतच या व्हिडिओमध्ये आपण जी के बुस्टर महत्वाचे पुरस्कार महत्वाचे पुरस्कार त्यानंतर जिल्ह्याची माहिती जिल्हा विशेष माहिती आणि महत्वाचे पुस्तक आणि त्यांचे लेखक याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसंच या व्हिडिओचं आपलं टार्गेट आहे एक हजार लाईकचं या व्हिडिओला तुम्हाला एक हजार लाईक्स पूर्ण करायचे आहेत आता आजचा व्हिडिओ सुरू करूयात आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आठवडा आरबीआय कडून वित्तीय साक्षरता आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ ते बारा फेब्रुवारी दरवर्षी आठ ते बारा फेब्रुवारी हा कालावधी आर बी आयकडून वित्तीय साक्षरता आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो दोन हजार सोळा पासून आर बी आय हा आठवडा साजरा करत असून दरवर्षी लोकांमध्ये वित्तीय साक्षरता निर्माण करण्याच्या उद्देशाने देशभर हा आठवडा साजरा करण्यात येतो तसंच वर्षीच्या म्हणजे दोन हजार एकवीसच्या या आठवड्याची थीम होती क्रेडिट डिसिप्लिन अँड क्रेडिट फ्रॉम फॉर्मल इन्स्टिट्यूशन्स क्रेडिट डिसिप्लिन अँड क्रेडिट फ्रॉम फॉर्मल इन्स्टिट्यूशन्स ही यावर्षीच्या या, या वित्तीय साक्षरता आठवड्याची थीम होती आणि हा नुकताच आठ ते बारा फेब्रुवारी या काळमध्ये साजरा करण्यात आलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन इथे आर बी आयचा उल्लेख आलेला आहे किंवा हा आठवडा आरबीआयकडून साजरा करण्यात आलेला आहे आरबीआय म्हणजे काय लॉन्ग फर्म होतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयची स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीशे पस्तीस मुख्या ला मुख्यालय आहे मुंबईला आणि सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास शक्तिकांत दास हे आरबीआयचे पंचवीसवे गव्हर्नर आहेत तसंच आरबीआयबद्दल इतरही काही महत्वाची माहिती आहे त्यामध्ये आर बी आयची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशींना झाली हा प्रश्न येऊ शकतो तर याचं उत्तर असेल हिल्टन यंग आरबीआयची स्थापना ही हिल्टन यंग या समितीच्या शिफारसांचा एक एप्रिल एकोणीशे पस्तीस या दिवशी करण्यात आलेली आहे आरबीआय ही ब्रह्मदेशी मध्यवर्ती बँक म्हणून एप्रिल नाईन्टीन फोर्टी सेवनपर्यंत होती तर पाकिस्तानची देखील ही मध्यवर्ती बँक होती एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत त्यानंतर आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते तर ते होते सर ऑसबर स्मिथ दुसरे कोण होते दुसरे होते सर जेम्स ब्रेड टेलर आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सी डी देशमुख किंवा सर चिंतामन द्वारकानाथ देशमुख आरबीआयचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आरबीआयचे तीन प्रशिक्षण महाविद्यालय आहेत ते मुंबई पुणे आणि चेन्नई या ठिकाणी आहेत पहिले गव्हर्नर आपण पाहिलं ऑस्बर अर्कल स्मिथ पहिले भारतीय गव्हर्नर आहेत सी डी देशमुख त्यानंतर देशातील फक्त रिझर्व्ह बँकेमध्ये आपण खातं उघडू शकत नाही आणि रिझर्व्ह बँका इतर बँकांना जास्तीत जास्त तीन महिन्याचं कर्ज देतात देतात हा मुद्दा देखील आपल्याला माहिती असायला हवा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस युनानी साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी हा ज्येष्ठ युनानी विद्वान व समाज सुधारक हकीम अजमल खान यांचा जन्मदिवस आहे आणि याच निमित्ताने युनानी औषधोपचाराच्या रोग प्रतिबंधक व रोगनाशक गुणधर्माविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी अकरा फेब्रुवारी हा दिवस युनानी साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन हिमा दास ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ही आहे हिमा दास आणि ही भारताची धावपट्टू आहे म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन ती धावने या खेळाशी संबंधित खेळाडू आहे आणि ही सध्या चर्चेमध्ये आहे म्हणजे हिमा दास सध्या चर्चेमध्ये आहे कारण नुकतंच आसामने या हिमा दासला राज्याच्या पोलीस उपाध्यक्षपदी नियुक्त केलेला आहे आसाम राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल आणि यांनी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील क्लास वन व क्लास टू अधिकाऱ्यांच्या पदासाठी क्रीडापटूंना प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि या अंतर्गत आता याच आसामने आता आसामच्या हिमा दास हिला राज्याच्या पोलीस उपाध्यक्ष उप अधीक्षकपदी नियुक्त केलेला आहे हिमा दास ही आसामच्या नगाव जिल्ह्यातील दिंग गावची राहणारी आहे म्हणून धिंग एक्सप्रेस म्हणून देखील ओळखलं जातं हिमाने म्हणजे हिमादासने अठरामध्ये फिनलँड येथे वीस वर्षाखालील जागतिक चॅम्पियनशिपमध्ये जागतिक विजेतेपद पटकावलं होतं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस समर्पण दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी हाच दिवस नुकताच समर्पण दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे अकरा फेब्रुवारी हा पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं मृत्यू दिन आहे किंवा स्मरण दिन आहे यांचं निधन अकरा फेब्रुवारी एकोणीशे अडुसष्ट या दिवशी झालं होतं हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते तसंच यांनी भारतीय जनसंघाच्या पायाभरणीमध्ये मोलाचा वाटा उचलला होता अकरा फेब्रुवारी एकोणीशे अडुसष्ट मध्ये दीनदयाल उपाध्याय यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली होती मुघल सराज स्टेशनच्या रुळाजवळ त्यांचं शेवाडून आलं होतं आणि आता या जंक्शनचं नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन असं देखील करण्यात आलेलं आहे आणि यांचाच पुण्यतिथी दिवस दरवर्षी समर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात कोरोना चाचणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्यात नुकत्याच फिरत्या प्रयोगशाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये कोरोना चाचणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नुकत्याच फिरत्या प्रयोगशाळा हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाअंतर्गत नुकतेच मुंबईमध्ये स्पाइस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे या फिरत्या प्रयोगशाळांच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त तीन हजार कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत आणि या चाचण्या केवळ चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये करता येणार करता येणार असून याचा अहवाल चोवीस तासामध्ये उपलब्ध होणार आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र महाराष्ट्र मॅपमध्ये बघा इथे आहे महाराष्ट्र निर्मिती एक मे एकोणीशे साठ राजधानी आहे मुंबई राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषदेमध्ये अठ्ठ्याहत्तर सदस्य आहेत महाराष्ट्रामधून लोकसभेवर अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेवर एकोणीस सदस्य निवडून दिले जातात महाराष्ट्राचा भारतामध्ये क्षेत्रफळानुसार तिसरा आणि लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक आहे सीमा गोवा कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रधान आणि लग्न असून राज्य वृक्ष आहे आंबा राज्य फूल आहे तामन राज्य पक्ष आहे हरावत राज्य प्राणी आहे शेकडू प्रमुख लोकनृत्य आहे लावणी आणि एकूण जिल्हे आहेत छत्तीस पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारा वेदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे विदा करंदीकर कोण होते हे विदा करंदीकर हे मराठीतील ख्यात एक ख्यातनाम कवी लेखक व समीक्षक होते देशाच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणपन्नासवा ज्ञानपीठ पुरस्कार देखील यांना मिळाला होता आणि यांच्याच नावावरून दोन हजार अकरा दोन हजार अकरा या वर्षापासून महाराष्ट्र सरकार साहित्यिकांना विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देतं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये हा पुरस्कार पर्याय क्रमांक चार रंगनाथ पठारे यांना देण्यात आलेला आहे बघा हे आहेत रंगनाथ पठारे हे एक ज्येष्ठ लेखक व समीक्षक आहेत आणि यांनाच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीस देण्यात आलेला आहे या स्वरू या पुरस्काराचं स्वरूप आहे पाच लाख रुपये रोख रक्कम एक मानचिन्ह व एक मानपत्र उत्तर होईल पर्याय क्रमांक चार रंगनाथ पटारे इथे पहिला ऑप्शन आहे डॉक्टर या एक प्रसिद्ध वायोलिन वादक आहेत आणि यांना नुकतंच पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर द पुंडे डॉक्टर द पुंडे यांना नुकतंच शासनाचा डॉक्टर ग ना जोगळेकर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे गना जोगळेकर आणि तिसरा ऑप्शन आहे रत्नाकर मतकरी यांना काही दिवसापूर्वीच महाराष्ट्राचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे त्यामुळे हे चारही ऑप्शन आपल्यासाठी महत्वाचे आहेत पुढचा प्रश्न भारतीय नौदलाचा सर्वात मोठा वॉर गेम द्विवार्षिक थिएटर लेव्हल आयोजित करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिंदी महासागर ट्रॉपेक्स म्हणजेच थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडिनेस एक्सरसाइज हा भारतीय नौदलाचा सर्वात मोठा वॉर गेम आहे आणि हा द्विवार्षिक आयोजित करण्यात येतो हा जवळपास एक महिना चालणारा सराव आहे किंवा वॉर गेम आहे आणि हा नुकताच हिंदी महासागर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या सरावामध्ये किंवा महिनाभर चालणाऱ्या या सरावामध्ये जहाजे पाणबुडी विमाने तसंच भारतीय सैन्य भारतीय हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या कार्यान्वित तुकड्यांचा सहभाग आहे याचा उद्देश काय तर उद्देश आहे नौदलाच्या संरक्षण क्षमता प्रमाणिकीकरण करणे सागरी क्षेत्रातील राष्ट्रीय हितसंबंधाचं रक्षण करणं आणि हिंदी महासागर प्रदेशात स्थिरता व शांतता प्रस्थापित करणं आणि हा आता नुकताच हिंदी महासागरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक हिंदी महासागर पुढचा प्रश्न नुकतेच प्रकाशित झालेले अनफिनिश्ड हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रियंका चोप्रा प्रियंका चोप्रा हिचं हे आत्मचरित्र आहे अनफिनिश्ड अ मेमोर नावाचं आणि याचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलेलं आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन प्रियंका चोप्रा इथे पहिलं ऑप्शन आहे सुनील गावस्कर सुनील गावस्करच्या आत्मचरित्राचं नाव काय तर सुनील गावस गावस्करचं आत्मचरित्र आहे सनी डेज सनी डेज हे सुनील गावस्कर यांचं आत्मचरित्र आहे त्यानंतर विश्वनाथन आनंद यांचं आत्मचरित्र आहे माइंड मास्टर माइंड मास्टर हे विश्वनाथन आनंद यांचं आत्मचरित्र आहे आणि चौथा ऑप्शन आहे सोनूसूद सोनोसूदचं आत्मचरित्र आहे आय एम नो मसिहा आय एम नो मसीहा हे या सोनू सूतचं आत्मचरित्र आहे पुढचा प्रश्न नुकतीच बारा फेब्रुवारी दोन या दिवशी स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती साजरी करण्यात आली आहे ते खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संस्थापक होते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती हे होते स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला होता बारा फेब्रुवारी अठराशे चोवीस या दिवशी आणि नुकतंच बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीस या दिवशी यांची जयंती साजरी करण्यात आलेले आलेली आहे हे एक भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते आक्रमक व निर्भय धर्मसुधारक कुशल संघटक व हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध होते आणि यांचं सत्यात प्रकाश हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे आणि यांनीच आर्य समाज स्थापना केली होती आर्य समाज स्थापना यांनी दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर या दिवशी मुंबईतील काकडीवाडी या ठिकाणी केली होती इथे पहिलं ऑप्शन आहे समता संघ समता संघ स्थापना कोणी केलेली आहे तर समता संघाची स्थापना केलेली आहे महर्षी कर्वे यांनी समता संघाची स्थापना केलेली आहे महर्षी कर्वे यांनी कर त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे प्रार्थना समाज हा स्थापन केलेला आहे आत्माराम पांडुरंग यांनी आणि ब्राह्मो समाज राजा राम मोहन रॉय राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती आता आपण मागच्या वडील क्विकली रिवाईज करूयात पहिला प्रश्न होता खालीलपैकी कोणता दिवस जागतिक डाळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा फेब्रुवारी होप प्रोब हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या मंगळ मोहिमेचे नाव आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यु खालीलपैकी कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये पुन्हा सहभागी होण्याची घोषणा केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच ने व्यक्त केला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मायनस सात पॉईंट शून्य टक्के जल स्वच्छता हो व साफसफाई प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी जागतिक बँकेने खालीलपैकी कोणत्या देशाला नुकतेच दोनशे मिलियन डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बांगलादेश नुकतेच मंगळ ग्रहाच्या कक्षेत सुरक्षित इंटरनेट दिन म्हणून साजरा करण्यात येतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ फेब्रुवारी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच के एम थिम्मय संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक आणि शेवटचा प्रश्न होता जागतिक शाश्वत विकास शिखर संमेलन दोन हजार एकवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत हे होते आपले कालच्या व्हिडिओचे प्रश्न आता तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर प्रश्न होता सीचा पहिला प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऋषभ पंत ऋषभ पंत याला सीचा प्लेअर ऑफ द मंथ हा पहिला पुर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हा पहिलाच पुरस्कार आहे इनॉग्रल पुरस्कार आहे आणि हा ऋषभ पंत याला मिळालेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन्स आहेत दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारी याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट द्यायचं आहे तसंच आपलं या व्हिडिओचं टार्गेट आहे एक हजार लाईक्स हे देखील तुम्हाला पूर्ण करायचं आहे आता आपण जी के बूस्टर पाहूयात मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे जी के हे पाच जी के बूस्टर विचारले होते त्यातला पहिला होता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करता येईल त्यानंतर संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ कोठे आहे तर हे आळंदी या ठिकाणी आहे आळंदी या ठिकाणी तिसरा होता परळी वचनात औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे हा बीड या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध शहर कोणता आहे हे आहे सोलापूर हे शहर सोलापूर आणि पाचवा होता डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोण लिहिला आहे तर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला ग्रंथ आहे हे होते आपले लास्ट व्हिडिओमधले पाच जेके बुस्टर आता आजचे पाच जेके बुस्टर ज्याचे उत्तर तुम्हाला खाली मध्ये द्यायचे आहेत पहिला आहे कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते दुसरं आहे सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण सार्वजनिक काकाचे संपूर्ण नाव काय चौथा आहे स्वास्थ्य हे मासिक कोणी चालवले होते आणि पाचवा आहे दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते याचे उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचे आहेत आता आपण जिल्ह्यांची माहिती पाहूयात आतापर्यंत आपण सिंधुदुर्ग त्यानंतर रत्नागिरी रायगड उस्मानाबाद ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांची माहिती पाहिली होती आज आपण बीड जिल्ह्याबद्दल माहिती पाहणार आहोत मॅपमध्ये बघा इथे आहे बीड हा जिल्हा इथे आहे बीड हा जिल्हा बीड जिल्हा हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या छत्तीस जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा या विभागामध्ये मोडतो जिल्ह्याचं प्रमुख प्रशासकीय केंद्र आहे बीड त्यानंतर बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो बालाघाट डोंगर रंगापासून तयार झालेल्या जिल्ह्याचा काही भाग दूर डोंगराळ आहे तसंच हा जिल्हा म्हणजे बीड हा जिल्हा सहकारी चळवळीसाठी ओळखला जातो महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर बहुधा बीडचाच कामगार असतो मराठीतील आद्य कवी मुकुंदराज आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं परियोजनात हे बीड या जिल्ह्यामध्येच आहे बीड या शहरामधून बिंदुसरा नावाची नदी वाहते माजलगाव येथे सिंदपर्ना नदी असून या नदीवर धरण देखील बांधलेलं आहे आणि गंगा मासला या ठिकाणी मोरेश्वर गणपती मंदिर देखील प्रसिद्ध आहे तसंच बीड हा जिल्हा शितापळासाठी प्रसिद्ध आहे तसंच या बीड जिल्ह्याच्या सीमा परभणी अहमदनगर जालना औरंगाबाद लातूर व उस्मानाबादचे संलग्न आहेत पूर्वेला आहे परभणी हा जिल्हा त्यानंतर पश्चिमेला आहे अहमदनगर हा जिल्हा उत्तरेला जालना आणि औरंगाबाद हे जिल्हे आहेत आणि दक्षिणेला लातूर व उस्मानाबाद हे दोन जिल्हे आहेत बीडमध्येच आहे परळी वैजनाथ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक याच बीडमध्ये खजाना बावडी नावाचे प्राचीन विहीर या विहिरीत फक्त चार फूट इतकंच पाणी असतं आणि ते कधीच कमी जास्त होत नाही सोळाव्या शतकामध्ये मराठवाड्यावर निजामांची सत्ता होती या काळात शेताला पाणी पुरवठा करण्यासाठी अहबंदगाचा राजा मुर्तुजा खान याने बीडचा तत्कालीन सरदार सलाबत खान याला खजिना देऊन ही विहीर बांधायला सांगितली होती आणि त्या काळचे प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ राजा भास्कर यांनी पंधराशे बहात्तर मध्ये ही विहीर बांधली होती आणि मृत्यूच्या शाहकडून मिळालेला सगळा खजिना या विहिरीसाठी खर्च झाला म्हणून या विहिरीला खजिना विहीर असं नाव पडलेलं आहे कपिलधार देखील याच ठिकाणी आहे कपिलधार हे तीर्थक्षेत्र बीड पासून साधारणतः वीस किलोमीटर अंतरावर आहे बीड या शहराच्या पूर्वेला कणकालेश्वर मंदिर आहे हे एक शिवशंकराचं मंदिर आहे आणि नायगाव मयूर अभयारण्य देखील याच बीडमध्ये आहे बीड शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नायगाव या ठिकाणी हे अभयारण्य असून एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शासनाने या अभयारण्याला मान्यता दिलेली आहे आणि हे महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतातील पहिलं मयूर अभयारण्य म्हणून ओळखलं जातं या अभयारण्यामध्ये साधारणतः दहा ते बारा हजार मोरांची संख्या आहे आता आपण महत्वाचे पुरस्कार रिव्हाइज करूयात पहिला पुरस्कार आहे ग्लोबल टीचर अवॉर्ड हा पुरस्कार रजनीत सिंह दिसले यांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा दिलेला आहे बद्रीनाथ महाराज तनपूर यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार दोन हजार वीस दिलेला आहे सुधा मूर्ती यांना बोकर पुरस्कार दोन हजार वीस दिलेला आहे डगल स्टुअर्ड्स यांना दोन हजार वीसचा बाल शांती पुरस्कार सादत रहमान जे साहित्य पुरस्कार दोन हजार वीस यस हरेश भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार सुनील शेट्टी जे सी डॅनियल पुरस्कार दोन हजार एकोणीस हरिहरन एकलव्य पुरस्कार के एल राहुल एजुथाजन पुरस्कार दोन हजार वीस पॉल झाचारिया डॉक्टर तुलसीदास चूक पुरस्कार दोन हजार वीस डॉक्टर सतीश मिश्रा यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर सिऊर शांती पुरस्कार दोन हजार वीस दिलेला आहे थॉमस बाक यांना आय पहिला कल्पना चावला पुरस्कार डॉक्टर भीमसिंग छप्पनवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द एर ऐश्वर्या श्रीधर आशिया गेम चेंजर अवॉर्ड दोन हजार वीस विकास खन्ना महाराष्ट्राचा डॉक्टर गौना जवळकर पुरस्कार डॉक्टर ज्योदीप पुंडे दोन हजार वीसचा निरसन मंडेला पुरस्कार मोरिसाना कॉयट आणि मारियाना वर्दिनॉनिस यांना देण्यात आलेला आहे दोन हजार वीसचा वॉन करमन पुरस्कार हा डॉक्टर के शिवन यांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा नटवर्य प्रभाकर पंशीकर जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकर यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार दोन हजार एकवीस एकूण बत्तीस जणांना देण्यात आलेला आहे त्यामध्ये पाच महाराष्ट्रातील व्यक्तींचा समावेश आहे दोन हजार एकवीसचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार राजेंद्र कुमार भंडारी गणितातील प्रतिष्ठित मायकल व शीला हेल्ड पुरस्कार दोन हजार एकवीस निखिल श्रीवास्तव नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय मानवतावादी पुरस्कार दोन हजार वीस रवी गायकवाड फ्रान्सचा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा रोहिणी गोडबोले यांना देण्यात आलेला आहे मराठीतील जनस्थान पुरस्कार दोन हजार एकवीस कर्णिक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर मेमोरियल अवॉर्ड के वीरमणी आणि डी आर डी ओचा सायंटिस्ट ऑफ द इयर हा हेमंत पांडे यांना देण्यात आलेला आहे एकतीसवा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार चंडीप्रसाद भट महाराष्ट्राचा दोन हजार वीसचा लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दोन हजार वीस एकूण चौदा जणांना देण्यात आला असून यामध्ये चार महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश आहे दोन हजार वीसचा डेटन साहित्यिक पुरस्कार कॅनडाच्या मार्गरेट एटूड यांना देण्यात आलेला आहे दोन हजार वीसचा आशिया गेम चेंजर पुरस्कार हा विकास खन्ना यांना देण्यात आलेला आहे हे भारताचे प्रसिद्ध आचार्य आहेत जर्मनीचा शांती पुरस्कार दोन हजार वीस सेन वर्ल्ड फूड अवॉर्ड दोन हजार वीस डॉक्टर रतन लाल त्यानंतर आहे रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार वीस हा दोन हजार वीसमध्ये रद्द करण्यात आलेला आहे कोविड मुळे एकोणीस मध्ये हा रवीश कुमार यांना देण्यात आला होता स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार दोन हजार वीस हा जाधव पायंग यांना देण्यात आलेला आहे हे आसामचे पर्यावरण कार्यकर्ते असून यांना भारताचा वनपुरुष किंवा फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखलं जातं पंचावन्न ज्ञानपीठ पुरस्कार हा दिलेला आहे मल्याळम कवी अकीतम अच्युतम नमोदर यांना त्यानंतर आहे नोबेल पुरस्कार नोबेल पुरस्कार यावर्षी म्हणजे दोन हजार वीसमध्ये फिजिक्समध्ये दिलेला आहे तिघांना रॉजर पेनरोज रेनहार्ड गेंजर आणि अँड्रिया गेंज यांना केमिस्ट्रीमध्ये दोघींना इमॅन्युअल चारपिंटर आणि जेनिफर डॉडनाला मेडिसिनमधला तिघांना मायकल हाउटन हार्वेज जे अल्टर आणि चार्ल्स राईस यांना इकॉनॉमिक्समधला पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना साहित्यामधला लुईस ग्रुक या अमेरिकन कवित्री आहेत आणि फीस किंवा शांतत्र दिलेला आहे वर्ल्ड फूड प्रोग्रामला त्यानंतर आहे राजीव गांधी रत्न पुरस्कार हा दोन हजार वीसचा आहे आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये हा एकूण पाच व्यक्तींना देण्यात आलेला आहे ही पहिलीच वेळ आहे ज्यावेळेस पुरस्कार पाच व्यक्तींना विभागून देण्यात आलेला आहे त्यामध्ये पहिला आहे रोहित शर्मा दुसरी आहे विनेश फोगट तिसरी आहे राणी रामपाल चौथा आहे मर्यापन थंगबेलू आणि पाचवी आहे मनिका बत्रा आता आपण महत्वाचे पुस्तक आणि त्यांचे लेखक याबद्दल माहिती पाहूयात आपलं पहिलं पुस्तक आहे युअर बेस्ट डे इज टुडे याचे लेखक आहेत अनुपम खेर युअर बेस्ट डे इज टुडे त्यानंतर आहे अप्रॉमिस्ड लँड हे पुस्तक लिहिलेलं आहे बराक ओबामा यांनी बराक ओबामाचं हे पुस्तक आहे अ अप्रॉमिस्ड लँड नावाचं त्यानंतर आहे आय एम नो मसिहा ही सोनू सोनुसूतची ॲटोबायोग्राफी आहे सोनुसूदचं आत्मचरित्र आहे धर्मा धर्मा हे पुस्तक लिहिलेलं आहे आशिष त्रिपाठी यांनी त्यानंतर अनफिनिश्ड आहे प्रियंका चोप्राची ॲटोबाग्राफी पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर हे आहे नंदकिशोर सिंग यांचं एन के सिंग यांचं आणि हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर बॅटल ऑफ बिलॉंगिंग हे पुस्तक लिहिलेलं आहे शशी थरूर यांनी बॅटल ऑफ बिलॉंगिंग आहे शशी थरूर यांचं पुस्तक शशी थरूर त्यानंतर आहे व्हॉइसेस ऑफ डिसेंट व्हॉइसेस ऑफ डिसेंट हे रोमिला थापर रोमिला थापर यांचं पुस्तक आहे रोमिला थापर त्यानंतर आहे किचन्स ऑफ ग्रॅटिट्यूड हे आहे विकास खन्ना यांचं पुस्तक विकास खन्ना यांचं पुस्तक आहे किचन्स ऑफ ग्रॅटिट्यूड आझादी हे आहे अरुंधती रॉय यांचं पुस्तक माय लाईफ माय डिझाईन हे आहे गौरी खान शाहरुख खानची वाईफ गौरी खानचं पुस्तक आहे त्यानंतर वन अरेंज मर्डर हे आहे चेतन भगत यांचं चेतन भगतचं विशेष को टू विन हे पुस्तक निरुपमा यादव निरुपमा यादव यांनी लिहिलेलं आहे निरुपमा यादव त्यानंतर आहे क्वेस्ट फॉर रिस्टोरिंग फाइनेंशियल स्टेबिलिटी इन इंडिया हे पुस्तक विरल आचार्य विरल आचार्य यांनी लिहिलेले पुस्तक आहे त्यानंतर आहे इफ इट ब्लीड्स इफ इट ब्लीड्स हे पुस्तक स्टेफन किंग स्टेफन किंग यांनी लिहिलेले आहे स्टेफन किंग त्यानंतर आहे अ सॉन्ग ऑफ इंडिया हे पुस्तक रशकिन बॉन्ड रशकिन बॉन्ड यांनी लिहिलेले पुस्तक आहे अ स्टेप अ सॉन्ग ऑफ किचन ओव्हरड्रॉफ्ट सेव्हिंग दी इंडियन सेवर हे पुस्तक उर्जित पटेल उर्जित पटेल यांनी लिहिलेलं पुस्तक आहे उर्जित पटेल त्यानंतर द इकाबॉक द इकाबॉक हे पुस्तक जे के रोलिंग जे के रोलिंग यांनी लिहिलेलं पुस्तक आहे शेटलिंग टू द टॉप स्टोरी ऑफ पी व्ही सिंधू हे पुस्तक व्ही कृष्णस्वामी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अँड एक्स अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ अ बायोग्राफी ऑफ मनोहर पर्रिकर हे पुस्तक दोघांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये एक आहेत सद्गुरु पाटील आणि दुसरे आहेत मायाभूषण नागवेकर त्यानंतर आहे कोर्स इन इंडिया हे पुस्तक रंजन गोगोई रंजन गोगोई यांनी लिहिलेलं आहे कोण होते तर हे भारताचे सेहेचाळीसवे सरन्यायाधीश होते मग आता कोण आहेत सध्याचे कोण आहेत म्हणजे सत्तेचाळीसवे सरन्यायाधीश कोण आहेत तर भारताचे सत्तेचाळीसवे सरन्यायाधीश आहेत शरद अरविंद बोबडे एक्झाम वॉरियर नरेंद्र मोदी कर्मयोद्धा ग्रंथ अमित शहा भारताचे गृहमंत्री माइंड मास्टर आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहिलं माइंड मास्टर ही विश्वनाथन आनंद यांची ऍटोबॉ बायोग्राफी आहे गर्ल पॉवर इंडियन विमेन हू ब्रोक दी रूल्स हे पुस्तक कोणी लिहिलंय आहे तर हे पुस्तक लिहिलेलं आहे नेहा जे हिरानंद यांनी नेहा जे हिरानंदानी ने यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे गर्ल पॉवर इंडियन विमेन हू ब्रोक दी रूल्स ओबामा दी कॉल ऑफ हिस्ट्री हे कोणाचं आहे तर हे आहे पीटर बेकर यांचं पीटर बेकर ओबा ओबामा द कॉल ऑफ हिस्ट्री श्रीदेवी गर्ल विमेन सुपरस्टार हे कोण लिहिलं आहे तर हे लिहिलेलं आहे सत्यार्थ नाईक नाएकें। यांनी सत्यार्थ नाईक यांचं हे पुस्तक आहे त्यानंतर आहे लिस्निंग लर्निंग अँड लीडिंग हे व्यंकय्या नायडू व्यंकय्या नायडू यांचं पुस्तक आहे व्यंकय्या नायडू त्यानंतर आहे गन आयलँड गन आयलँड आहे अमिताभ घोष यांचं अमिताभ घोष यांचं हे पुस्तक आहे गन आयलँड वी आर डिस्प्लेस्ड मलाला इसुफजाई वी आर डिस्प्लेस्ड मलाला इसुफजाई वाय आय एम हिंदू हे आहे शशी थरूर यांचं पुस्तक शशी थरूर त्यानंतर आहे माय लाईफ माय मिशन हे आहे बाबा रामदेव बाबा रामदेव यांचं पुस्तक आहे माय लाईफ माय मिशन त्यानंतर आहे लेसन्स लाइफ टॉट मी अननोविंगली हे आहे अनुपम खेरचं डिजिटल नेशन डिजिटल नेशन आहे एन चंद्रशेखर यांचं मेकिंग न्यू इंडिया हे आहे डॉक्टर विवेक देब्रो यांचं पुस्तक दि टेस्टामेंट दि टेस्टामेंट आहे मार्गारेट एटहूड मार्गरेट एटहूड यांचं हे पुस्तक आहे दी टेस्टमेट आणि शेवटचं आहे गेम चेंजर गेम चेंजर ही शाहिद आफ्रिदी शाहिद आफ्रिदीची ॲटोबायोग्राफी आहे शाहिद आफ्रिदी आता आपण अन माहिती पाहत अन अकॅडमी हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि अन अकॅडमीने नुकतीच तीस, तीस दिवसांची राज्यसेवा प्रीलिम फास्ट ट्रॅक बॅच सुरू केलेली आहे दोन फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून या बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसंच हा आपला कोड आहे हा कोड वापरून तुम्ही ऍडिशनल दहा टक्के डिस्काउंट देखील मिळू शकता